वन महोत्सव अंतर्गत मराठवाड्यात येत्या 1 जुलै रोजी 48 लाख झाडे लावण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती विभागीय आयुक्तालयाने दिली आहे. पर्यावरणाचा समतोल कायम राखण्याच्या उद्देशाने राज्यात येत्या 1 जुलै रोजी एकाच वेळी 2 कोटी वृक्ष लागवड करण्याचा उपक्रम राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत मराठवाडा विभागातील 48 लाख झाडे लावण्याचा प्लॅन तयार करण्यात आला आहे. त्यानुसार औरंगाबाद जिल्ह्यात 7,20,000, जालन्यात 3,30,000, बीडमध्ये 8,20,000, परभणीत 30,10,000, हिंगोलीत 5,30,000, उस्मानाबादेत 5,50,000, नांदेडमध्ये 6,40,000 आणि लातूर जिल्ह्यात 9,10,000 झाडे लावण्याचा नियोजन करण्यात आलं आहे. मराठवाडा विभागात एकूण भौगोलिक क्षेत्रात 4.6% क्षेत्र वनाच्छादित आहेत. त्यात वाढ करणे आवश्यक असल्याने 1 जुलै रोजी आयोजित वृक्षारोपण मोहीम महत्वाची ठरणार आहे. विभागात वृक्षारोपणासाठी सामाजिक वनीकरण विभागाच्या 34 व विभागाच्या 87 आणि इतर शासकीय विभागाच्या 7 तसेच 29 खासगी रोपवाटिकांमधून रोपे उपलब्ध करून दिली जात असल्याची माहिती विभागीय आयुक्तालयाच्या वतीने देण्यात आली आहे.